नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये मी शिवानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं आणि आजकालच्या तरुणांवर असे आक्षेपही घेतल्या जातात की आजकालचे तरुण वाचत नाही, मोबाईलच्या आहारी गेले आहेत. पण ह्याच काही तरुणांनी प्रियंका आणि तिच्या मित्रांनी मिळून एक नवीन चळवळ सुरू केली आहे आणि त्या चळवळीचं नाव आहे ओपन बुक लायब्ररी. ओपन बुक लायब्ररी ही कन्सेप्ट अशी आहे की अशा शहरातल्या अनेक ठिकाणी असे असे शेल्फ ठेवण्यात आले आहे आणि या शेल्फमध्ये पुस्तकं आहेत. कुणीही या, इथनं एक पुस्तक घ्या आवडीचं, ते वाचा, दुसऱ्या मित्रांना द्या, अशी पुस्तकांची ही चळवळ ह्या लोकांनी सुरू केली आहे. तर पाहूयात ही तरुण मंडळी वाचन संस्कृतीचं कसं जतन करतायत. परदेशात पाश्चिमात्य लोकांचं आपण कपडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं अनुकरण करतो, पण कुठेतरी चांगल्या गोष्टींचं पण अनुकरण करायला हवं म्हणून आम्ही सगळ्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन ही चळवळ चालू केली. मुळात दोन उद्देशासाठी आम्ही ही चळवळ चालू केलेली आहे. एक म्हणजे की वाचन संस्कृती जी संपुष्टात येत चाललेली आहे, कुठेतरी त्या वाचन संस्कृतीला सुकत चाललेल्या रोपट्याला खतपाणी घालणे, आणि दुसरं म्हणजे आज ग्रामीण भागात बरेच असे भाग आहेत जिथे ग्रंथालय झालेले नाही आहेत आणि त्या मुलांना पुढे जायचं असतं, वाचायचं असतं, परंतु त्यांना पुस्तकं अवेलेबल नसतात. कारण की पुस्तक आपल्याला एक विचार देत असते आणि तो विचारच आपण पुढे घेऊन चालत असतो. तर त्या ज्या मुलांना ग्रामीण भागातल्या पुढे जायचं आहे त्या मुलांना तिथे जाऊन अशा बॉक्स चालू करून त्यांना ते पुस्तकं अवेलेबल करून देणं हा एक त्यामागचा. शिवाजी महाराज हे आपण त्याला नाव दिलेलं आहे, असे आपले 10 बॉक्सेस वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. प्रत्येक बॉक्सला आपण एक नाव दिलेलं आहे महान पुरुषांचं. आपल्या इकडे काय होतं, साधारणतः आपण पुतळे बांधतो आणि पुतळे बांधले म्हणजे आपल्याला असं वाटतं की त्यांचे विचार लोकांपर्यंत जातील, पण मुळात जोपर्यंत आपण त्यांच्या नावाने वाचनालय सुरू करत नाही तोपर्यंत ते विचार लोकांपर्यंत पोहोचणार नाही असं आमच्या सगळ्या टीमला वाटतं. आणि ज्यावेळेस असं बॉक्स लावलेत आणि ते 24 तासांसाठी मोफत इथे अवेलेबल करून दिलेत पुस्तकं, त्यावेळेस लोकांनी मला म्हटलं, आम्हाला म्हटलं, आमच्या ग्रुपला म्हटलं की ही पुस्तकं चोरीला जातील. त्यावेळेस मला असं वाटतं की ज्या दिवशी भारतात पुस्तकं चोरीला जातील तो दिवस भारतातला स्वर्ण दिवस असेल, सगळ्यात चांगला दिवस असेल. मला वाटतं जे जो वाचक आहे तो चोर नसतो आणि जो वाचतो तो चोरी करत नाही. अशाच महान नेत्यांविषयी जेही आपल्या भारतामध्ये जेही चांगला मुवमेंट होऊन गेल्या तर प्रत्येक घटना आपल्याला माहितीच असत असं नाही आहे ना, पण पुस्तकाद्वारे आपण त्यामध्ये खूप काही रहस्य शोधू शकतो आणि ज्याचा विचार समाजापर्यंतही पोहोचू शकतो. तर अशी सुंदर मुवमेंट जी सुरू केली त्याबद्दल खरंच त्या सगळ्या टीमचं खूप धन्यवाद की ज्याच्यामुळे आम्ही हा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचू शकतो.